खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला आहे. यावेळी पंचक्रोशीतील सरपंच, विविध स्पर्धांमधील विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर कलाकार यांचा सत्कार करण्यात आला. होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबईने गावात भव्य दिव्य अशा आगळ्या स्वरूपात महोत्सव आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा समारोप खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर मुंबई महानगरपालिका माजी आरोग्य सभापती रमेश नाईक, शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख विक्रांत सावंत, वेंगुर्ले पंचायत समिती सभापती बाळू परब, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रकाश परब, शिवसेना वेंगुर्ला तालुका प्रमुख बाळा दळवी, नागेंद्र परब, सरपंच आदिती नाईक, ग्रामोती मंडळचे सचिव विठ्ठल मेस्त्री, खजिनदार उल्हास केरकर, कार्याध्यक्ष बी ए राऊळ, संभाजी होडावडेकर, विनायक पेंडणेकर, धर्माजी राऊ, रामचंद्र कुडाळकर, तात्या मेस्त्री, उमेश पावनोजी, अनिकेत पावनोजी, रवींद्र केळुसकर, विवेक साळगावकर, ऋषिकेश धावडे, सुधीर नाईक, दशरथ तोपले, तसेच मंडळाचे पदाधिकारी, गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पंचक्रोशीतील सरपंच, विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर कलाकार यांचा सत्कार करण्यात आला. तर खून, मारामाऱ्या, दरोडे किंवा असं करून राजकारणाचा दबदबा नव्हे, तर राजकारणाचा दबदबा कर्तृत्वाने निर्माण करायला पाहिजे आणि ते कर्तृत्व आपल्या सहकार्यातून करण्याचा प्रयत्न ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही करतोय. त्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असले पाहिजे. आणि मला आनंद होतोय सांगायला की माननीय दीपकभाई केसरकर या जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर ह्या मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाही त्याच्यापेक्षा अनेक अनेक पटीने कामं ह्या जिल्ह्यामध्ये दीपकबाईंच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली होत आहेत. कोकण लाईव्हसाठी सागर मेस्त्री, वेंगुर्ला.